नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव इथून विद्या बकाले ईएमपी सहा विषय शिकवते. तर याआधी आपण क्वालिटी टूल्स, यामध्ये क्वालिटी म्हणजे काय, क्वालिटी टूल्स हे कोणत्या कोणत्या गोष्टीवर आधारित आहे, तर याआधी आपण हा चॅप्टर पाहिलेला आहे. त्यानंतरचा आता नेक्स्ट टॉपिक जो आपण पाहणार आहे तो 5 इयर्स आहे. म्हणजे 5 इयर्स कॉन्सेप्ट, त्याचे उद्देश आणि फायदे, की नेमके 5 इयर्स म्हणजे काय. ठीक आहे, तर 5 इयर्स क्वालिटी टूल्स मधला आपल्याला 5 इयर्स बघायचं आहे आणि 5 इयर्स नंतर 5D. म्हणजे यामधील दोघांमधील फरक हा काय होतो, 5 इयर्स आणि 5D. ठीक आहे, आता 5 इयर्स कॉन्सेप्ट याला का म्हणतात, की यामध्ये जसं सुनिश्चितता, सुव्यवस्थता, स्वच्छता व तपासणी आणि सभ्य अनुशासन व स्वयंशिस्त व शिक्षण या 5 पण गुणांचा यामध्ये समावेश होतो, म्हणून याला 5 इयर्स कॉन्सेप्ट असे म्हटल्या जाते. कारण की याचा जो शोध आहे की जपान मधील हिरोयुकी हिरानो या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. ठीक आहे, तर त्यांनी याची जी वाक्यरचना आहे किंवा नावाची जी वाक्यरचना आहे पूर्ण यस मधून सुरुवात होते, म्हणून त्याला 5 इयर्स कॉन्सेप्ट असे म्हटले जाते. म्हणजे जसं बघा सेल, ठीक आहे, त्यानंतर सेशन, त्यानंतर सेन्सो, त्यानंतर स्टेज टेस्ट्यू आणि शिशर सुसे, हे जे आहे हे जे नाव आहे पूर्ण हे एस वरून आलेले आहे. सेरी, सेशन, सेशन, हे 5ही जे नाव आहे हे पूर्ण कशावरून आलेले आहे, एस नावावरून आलेले आहे, म्हणून याला 5 इयर्स कॉन्सेप्ट असे म्हटल्या जाते. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जो पाहायचा आहे 5 इयर्स मधला कॉन्सेप्ट, जो पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे सुनियोजितता म्हणजे सेल. ठीक आहे, आता सुनियोजितता म्हणजे काय, आता नेमकं जसं याची व्याख्या काय होईल, की ज्या ठिकाणी अनावश्यक वस्तू काय करणे, दूर करून टाकणे. ठीक आहे, आणि ज्या वस्तू लागतात त्या गोळा करणे. परंतु कुठल्या वस्तू लागतात, जर कंपनीमध्ये जर आपल्याला एखादा प्रोडक्ट तयार करायचा असेल, त्याची जर आपल्याला जर क्वालिटी लागत असेल, तर त्या क्वालिटी आपल्याला कशाप्रमाणे मिळेल, जी आता आपल्याला जितका माल लागतोय आपल्याला कच्चा माल जो लागतो आहे तो आपण व्यवस्थित गोळा करणे, आणि ज्या वस्तू लागतात ते व्यवस्थित गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे. म्हणजे कोणी करणे कामगारे, जो एम्प्लॉईजने काम करत आहे कंपनीमध्ये, त्याला एखादा कुठलं प्रोडक्ट तयार करायचं असेल तर त्या अनावश्यक जेवढ्या त्याला त्या वस्तू लागतात त्या वस्तू त्याने काय करायला पाहिजे, गोळा करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्याच्या काही टाइम मॅनेजमेंट आहे त्याचा व्यवस्थित होते. त्याला म्हणतात सुनियोजितता म्हणजे सिरी, म्हणजे त्यांनी आपल्या कामाची आखणीही व्यवस्थित करायला पाहिजे, त्याच्यामुळे त्याला काय होऊ शकते, एकप्रकारे प्रोडक्टिव्हिटी मिळू शकते. ठीक आहे, त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला, त्याला म्हणतात सुव्यवस्थता म्हणजे सेशन. आता सुव्यवस्थता म्हणजे काय, त्याची व्याख्या कशा प्रकारे, बघा ज्या वस्तू जेथे आहे तेथे ठेवणे होय. म्हणजे आता एखादी वस्तू आपण काम करत असताना तिथले वस्तू काम झालं तिथे ठेवून दे, म्हणजे आपला तेवढ्या याच्यामध्ये आपला काय होतो, टायमिंग पण वाचतो. आणि जर आपण तुम्ही जर कंपनीमध्ये एखादा प्रोडक्ट तयार करत असाल समजा, तर तुम्हाला टाईममध्ये पण तुमचं मॅनेजमेंट होतो आणि कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्ट काय होऊ शकतं किंवा तुम्ही तयार करू शकता. म्हणजे त्यालाच काय म्हणू आपण, प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन प्लेस, म्हणजे ज्या वस्तू जिथे आहे तिथेच काय करणे, त्या वस्तू ठेवणे, त्या तिथं सुव्यवस्था म्हणजेच त्याला म्हणतात स्टेशन. ठीक आहे, त्यानंतरचा आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे 3 नंबरचा, त्याला म्हणतात स्वच्छता व तपासणी, म्हणजे त्याला समोर सेई सो. ठीक आहे, हे जे नाव आपण म्हणत आहे हे सगळे जपानीज नाव आहे आणि यस नावावरून याची सगळ्यांची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, म्हणून याला आपण 5 इयर्स कॉन्सेप्ट असे म्हटल्या जाते. ठीक आहे, 3 नंबर आहे स्वच्छता व तपासणी. आता याला काय म्हणतो आपण बघा, आता स्वच्छता व तपासणी, आता स्वच्छता म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीचं काय करणे, नीट नेटकेपणा करणे, म्हणजे आता जसं बघा कामाच्या ठिकाणी काय ठेवले जागा साफ करणे. ठीक आहे, म्हणजेच काय करणे, त्या जागेची आपल्याला काय करणे, साफसफाई करणे, आणि दोष असल्यास ते लगेच नजरेत येऊन त्वरित दुरुस्तीची कारवाई करणे. म्हणजे एखादं तुम्ही प्रोडक्ट बनत आहे कंपनीमध्ये, एखादं प्रोडक्ट बनवताना त्यामध्ये काही फॉल्ट आलेला आहे का, झिरो डिफेक्ट फॉल्ट आला आहे का, तो फॉल्ट तुम्हाला काय करून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये दोष काय आहे याची काय करायला पाहिजे, तुम्ही तपासणी करायला पाहिजे. आणि तपासणी केल्यानंतर तो लगेच तुम्हाला फॉल्ट लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्या प्रोडक्ट मध्ये काय करू शकता, बरं, लवकरात लवकर काय करू शकता, कारवाई करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, दुरुस्ती करू शकता. आणि ते प्रोडक्ट कशा प्रकारे अजून चांगलं होऊ शकते आपलं, आणि त्याची क्वालिटी कशी मिळेल आपल्याला, त्यावरून आपल्याला काय येते, स्वच्छता व तपासून त्यावरून म्हणजेच सेफ म्हणून आपल्याला कळण्यात येते. यालाच म्हणतात आपण जिथे काम करत आहे तिथलं आपण जे प्रोडक्ट तयार करत आहे
तितकी स्वच्छता करणे व स्वच्छता केल्यानंतर ते प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याचं काय करणे ऑब्झर्वेशन करणे म्हणजे त्याची तपासणी करणे की त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे काय नाही आहे आपलं जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे ते व्यवस्थित आहे की नाही ठीक आहे त्यानंतरचा जो चार नंबरचा पॉइंट आहे तो म्हणजे सद्व्यवहार व अनुशासन त्याला म्हणतात सेई केस टू म्हणजे सेई केस टू आता म्हणजे याचा अर्थ बघा या वरील तिन्ही तंत्राचा शिस्तबद्धतेने वापर करणे या तिन्ही तंत्राचा म्हणजे जसं सुनियोजितता सुव्यवस्थता व स्वच्छता तपासणे या तिन्ही गोष्टीचा यामध्ये अंतर्भाव होतो म्हणजे या तिन्ही गोष्टींचा त्यामध्ये काय केला जातो अभ्यास केला जातो म्हणून त्याला म्हणतात सद्व्यवहार व अनुशासन म्हणजेच केस टू म्हणजे जसं तुम्ही सुनियोजितता अनावश्यक वस्तू दूर करणे काम व्यवस्थित करणे जिथल्या वस्तू जिथे आहे तिथे ठेवणे ठीक आहे त्यानंतर प्रोडक्ट तयार करणे त्याचं चेकिंग करणे ठीक आहे या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो म्हणून याला म्हणतात सेई केस टू लक्षात त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट पाहायचा आपल्याला तो म्हणजे स्वयंशिस्त व शिक्षण म्हणजे याला म्हणतात शिस्तुके म्हणजे स्वयंशिस्त व शिक्षण आता बघा याच्यामध्ये काय आहे सद्व्यवहार व अनुशासन म्हणजे सेज क्यू याचा अर्थ बघितला आहे म्हणून की तिन्ही पद्धती त्यामध्ये येतो सुविधता सुव्यवस्थता स्वच्छता व तपासणी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला की स्वयंशिस्त व शिक्षण म्हणजे शिकस्तुके याचा अर्थ असा होतो की काय करणे प्रशिक्षण वर्ग देणे व शिस्तीचे पालन करणे व सर्व मुद्दे आचरणात आणणे व परिस्थित करणे आता प्रशिक्षण वर्ग देणे म्हणजे आता तुम्हाला कुठल्याही गोष्टी तयार करायची म्हटलं म्हणजे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे जर प्रशिक्षण नसेल तर तुम्ही कुठली गोष्ट किंवा कुठलाही प्रोडक्ट तयार करू शकत नाही म्हणून या गोष्टी ज्या आहेत सुनियोजितपणा स्वच्छता तपासणी सर्व अनुशासन व स्वयंशिस्त व शिक्षण या सर्व गोष्टीचा काय करणे पालन करणे व पालन केल्यानंतर त्यामुळे त्याची काय होऊ शकते पालन केल्यानंतर पूर्ण प्रोडक्ट तुम्हाला कसं तयार केलं जाते काय याचे पूर्ण शिक्षण केले जाते यामध्ये तुमचं या पाचही याचा काय म्हणतो तो अभ्यास होतो म्हणून याला म्हणतात स्वयंशिक्षण व शिक्षण म्हणजे शिकस्तुके ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की याचे हे झालं आपला उद्देश की 5 इयर्स कॉन्सेप्ट कशामुळे या पाचही गोष्टीवर किंवा गोष्टीवर डिपेंड करते त्यानंतर याचे बघायचे आपल्या ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय आहे क्वालिटी टूल्स मधले 5 इयर्स काय फायदे बघा तर पहिला जो फायदा आहे तो म्हणजे डिले ठीक आहे पहिला जो फायदा आहे उत्पादन खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढणे आता उत्पादन खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढणे म्हणजे एखादा प्रोडक्ट तुम्ही जेव्हा तयार करता तेव्हा उत्पादन नावाचा जो खर्च आहे तो कमी होऊन त्याच्यामध्ये जे आपल्याला तयार करायचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये काय होते वाढ होते त्यानंतर नंबर 2 आहे गुंतवणूक चांगली होते म्हणजे कुठलाही प्रोडक्ट तयार करायचं असलं त्याच्यामध्ये चांगली चांगली गुंतवणूक आपल्याला क्वालिटीमध्ये मिळू शकते त्यानंतर काय होऊ शकते वेळेची बचत सुद्धा होते म्हणजे तुम्ही जर टाइमचं मॅनेजमेंट केलं स्वच्छता तपासणी केली सेफ्टी जर केलं कामामध्ये तर तुमच्या टाइमची सुद्धा बचत होते आणि तुम्हाला जास्तीत जास्त क्वालिटी प्रोडक्टिव्हिटी मिळू शकते तुमचे श्रम सुद्धा कमी होतात वेळ वाया जात नाही म्हणजे लवकरात लवकर तुम्ही कशा प्रकारे प्रोडक्शन मिळू शकते तुम्हाला गुणवत्ता कशा प्रकारे मिळू शकते त्याच्यामुळे तुम्हाला डिपेंड राहते त्यानंतर आपल्याला आता मिनिमाइज पाहिजे याच्या मधला 2 मधला की 5 इयर्स काय आणि 5D मधला फरक बघायचा की 5D कॉन्सेप्ट कशावर डिपेंड करते आणि 5 इयर्स 5 इयर्स कशावर डिपेंड करते आणि 5D कशावर डिपेंड करते ठीक आहे बघा आता पहिले सुरुवातीला पाहू आपण 5 इयर्स काय आहे ठीक आहे बघा 5 इयर्स मध्ये पहिला जो फर्स्ट आहे फर्स्ट पॉइंट बघितला होता आपण सुनियोजितता म्हणजे सुनियोजितता म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाते सॉर्ट आउट केले जाते कशा प्रकारे आपल्याला सॉर्ट आउट करायचं आहे प्रोडक्ट कुठलं करायचं आहे काय करायचं त्यामध्ये काय केलं जाते सॉर्ट आउट केलं जाते ठीक आहे नंबर 2 आहे सेकंड नंबर आहे त्याच्यामध्ये सुव्यवस्थता म्हणजे त्यामध्ये काय आहे सेशन म्हणजे सेटिंग ऑर्डर शिप कुठल्या प्रकारे ऑर्डर आपल्याला सेट करायची आहे शिफ्ट करायची आहे त्याच्यामध्ये सांगितलं जाते त्यानंतर थर्ड नंबर जे आहे थर्ड नंबर मध्ये काय केलं जाते स्वच्छता व तपासणी ई सिस्टीम कामामध्ये कुठल्या प्रकारची तुम्हाला चेकिंग प्रोडक्ट कशा प्रकारे मिळेल आहे त्याचं चेकिंग कशा प्रकारे केल्या जाते त्यानंतर 4 नंबर आहे सद्व्यवहार व अनुशासन म्हणजे केस ठेव म्हणजे आता 4 नंबर मध्ये काय केलं जाते स्टँडर्डायझेशन केलं जाते की या तिन्ही गोष्टीचा तुमच्या याच्यामध्ये काय होतं स्टँडर्डायझेशन म्हणजे काय केलं जातो अभ्यास केला जातो त्यानंतर
व शिक्षण म्हणजे शिक्षणस्थळ याच्यामध्ये सबस्क्राइब केले जाते की या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवणे आणि आठवड्यातून एकदा तरी काय केले जाते या पूर्ण प्रोडक्टची काय केले जाते तपासणी करणे आवश्यक असते आणि या प्रोडक्टची काय केली जाते चेकिंग केला म्हणजे तपासणी केल्या जाते की प्रोडक्ट कशा प्रकारे आहे कंपनीमध्ये माल कशा प्रकारे येत आहे प्रोडक्ट चांगलं होत आहे की नाही. नेक्स्ट आहे हे झालं तुमचं 5 years ठीक आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट पाहायचं की 5D कॉन्सेप्ट हा झाला 5 years चा. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट पाहायचा आपल्याला की 5D कॉन्सेप्ट कशावर कोणत्या गोष्टीवर डिपेंड करते म्हणजे रेडी टू कॉन्सेप्ट ऑफ द 5D ठीक आहे. आता 5D मधला पहिला जो पॉइंट आहे आपला फर्स्ट डी म्हणजे डिले टाइम लॉस. डी म्हणजे फर्स्ट मधला काय होते टाइम म्हणजे काय होते टाइम लॉस होत नाही ठीक आहे. त्यानंतर आपला जो सेकंड जो आहे तो आहे आपला डिफेक्ट म्हणजे क्वालिटी लॉस. म्हणजे क्वालिटीमध्ये आपला लॉस होत आहे की किती होत आहे कमी होत आहे की जास्त होत आहे हे आपल्या 5D वर नियंत्रित होते. त्यानंतर जो आहे 3D जो आहे आपला डेमोरायझेशन एम्प्लॉईज म्हणजे आपल्या एम्प्लॉईज जो होतो त्याच्या एम्प्लॉई जो काही करतो त्याच्यामध्ये लॉस प्रोडक्टिव्हिटी किती होत आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे की फोर झालेला आहे त्याच्यानंतर आपल्या सॉरी थ्री बघायचं आहे डिसइफेक्टिंग कस्टमर्स म्हणजे लॉस ऑफ कस्टमरचा लॉस कोणत्या किती होत आहे कमी होत आहे जास्त होत आहे. त्यानंतर फोर बघायचं की डिफेक्ट किती आहे त्याच्यामध्ये काय होत आहे कमी जास्त लॉस की प्रोडक्ट कशा प्रकारे जो मेंटेन होत आहे हे सर्व आपण क्वालिटी लॉसवर टाईम असतो डिपेंड करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसलाईक प्रॉफिट म्हणजे डिसलाईक प्रॉफिट मध्ये प्रॉफिट कशा प्रकारे मिळतात प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्याच्यामध्ये आपला मनी किती प्रकारे लॉस होत आहे. तर हे झालं तुमचं 5 years आणि 5D मधला फरक. तर इथे आपण क्वालिटी टूल्स मध्ये 5 years आणि 5D फरक बघितलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहे त्याचा उद्देश काय आहे त्याचे नाव बघितलेले आहे हे सर्व आपण या चॅप्टर या टॉपिक मध्ये आज घेतलेलं आहे. या तुमचं पाहिलेलं आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये घेऊ ठीक आहे. धन्यवाद.